बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगर परिषदचे वादग्रस्त अधिकारी आशिष बोबडे हे नेहमीच वादात असतात। विरोधी पक्षाचे नगरसेवकांना विश्वासात न घेता नगर परिषदचा कारभार ते कायम करत आले आहेत। याचप्रमाणे जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या दुर्गा चौकातील व्यापारी संकुलामधील गाळे लिलावाची कोणालाही माहिती नसताना ई निविदा त्यांनी काढली आणि आपल्या जवळील ठेकेदारांना तसेच लोकांना त्यांच्यामध्ये हर्रासीसाठी निविदा भरायला सुरुवात केली। वास्तविक पाहता शहरामध्ये लाऊडस्पीकर फिरवून शहरामध्ये याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे, परंतु असे असले तरीही मुख्याधिकारी यांनी तसं न करता आपली मनमानी केली। याचाच जाब त्यांना विचारला आणि जळगाव परिषदमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबत तसेच व्यापारी गाळे लिलावाची मुदत वाढवून व्यापारी गाळे गरजूंना मिळावेत यासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना जाब विचारला। यावर त्यांनी समाधानकारक असं उत्तर दिलंच नाही। त्या ठिकाणी वातावरण तापलं। नगरसेवक गजानन वाघ रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक गजानन वाघ आणि रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेत असताना त्या ठिकाणचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते, त्यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला। हे सगळं पाहून मुख्याधिकारी यांनी अखेर माघार घेत व्यापारी गाळे लिलावाची मुदतवाढ करण्याचं लेखी आश्वासन नगरसेवक गजानन वाघ रमेश ताडे अर्जुन घोलप कृष्ण केदार संदीप मानकत यांना दिला। आणि यानंतर त्या ठिकाणी तापलेलं वातावरण शांत झालं। मुख्याधिकारी यांच्या या मनमानी कारभाराला पाहून शहरातील जनता आता रोष व्यक्त करू लागले आहे। न्यूज 15 मराठीसाठी भास्कर बोंद्रेसह अनिल वायाळ, बुलढाणा।